आदि अंक आमी तंक आमी शान्न कोई आणि आम्ही काय मोकळी भाषणं तर काय उगीच काहीतरी गप्पा म्हणायच्या आम्हाला पण बोलता येतं परंतु आम्ही तारतम्य ठेवून बोलत असतो तुम्ही काळजी करू नका उगीच डोकं खाजवत बसू नका आहे ना आता असं वर्षात कसं व्हायचं आणि भीमरावचं तर आत्ताच पत्त्यातच झाला पत्ता काही काय ऍडमिट झालं नाही परंतु मित्रांनो काही काहींना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येते आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्या बरोबर राहिला आणि आता मला सोडलं की मी एवढं त्याला सगळं देऊ जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये मी देखील शेतकरी आहे तुम्ही देखील शेतकरी आहे शेतकरी तुमच्या म्हणजे जात आहे दुसरी कुठली जात आपली नाहीये बाकीचे जण स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याच्या करता वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात आम्ही अंक आम्ही तंको आम्ही शान्न कोळी आणि आम्ही काय मोकळी भाषण तर काय उगीच काहीतरी गप्पा म्हणायच्या आम्हाला पण बोलता येतं परंतु आम्ही तारतम्य ठेवून बोलत असतो कारण ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आम्हाला शिकवण आहे ती आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे ती आपली परंपरा आहे ह्याचा देखील भान चुकीच्या पद्धतीने बोलणाऱ्यांनी ठेवलं पाहिजे मित्रांनो ह्याच्यातनं हा मार्ग आपण काढला माझा दुधाचा धंदा माझ्या इथं देखील माझ्या रामकृष्ण बांगर आहेत सुरेश आहे बाकीचे सगळे सहकारी आहेत बीड जिल्ह्यामध्ये देखील दुधाचा धंदा चांगला आहे दोन पैसे माझ्या शेतकऱ्यांना मिळत असतात दुधाचा दर उतरला एकनाथराव मी देवेंद्र आणि राधाकृष्ण आम्ही चौघ बसलो आपण 5 रुपये अनुदान देऊ सरकारच्या तिजोरीतनं 2 पैसे माझ्या शेतकऱ्याला मदत करावे लागले तरी चालतील पण बाग हटायचा नाही आम्ही 5 रुपये लिटरला डायरेक्ट त्याच्या अकाउंटला डीबीटीला टाकलो मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो यदा कदाचित काहींचे पैसे राहिले असतील कारण ऑनलाइन करत असताना काही त्याच्यामध्ये बारकावे बांगरांना माहिती आहे की बऱ्याचशा ठिकाणी अडचणी येतात त्या अडचणी आचारसंहिता संपल्यानंतर मी तुम्हाला शब्द देतो की ते ताबडतोब त्याची मीटिंग घेऊन त्या त्रुटी दूर केल्या जातील आणि तुम्ही गाईचं दूध जे काही आम्हाला सरकारला घातलेलं आहे त्याचा पै आणि पै तुमच्या अकाउंटला टाकल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही हा देखील शब्द त्या निमित्तानं देतो मित्रांनो आपल्याकडं माझा सोयाबीन आणि कापूस पिकवणारा भारतभर शेतकरी आहे बऱ्याचदा त्यांची शेतीवाडी त्या पावसावर अवलंबून असते यंदा हवामान खात्याने सांगितलंय वेळेपूर्वीच मान्सून त्या ठिकाणी येईल प्री मान्सून सुरू झालाय काल माझ्या पुण्यामध्ये पण बरा पाऊस पडला परंतु वारं सुटतंय थोडंफार नुकसान पण होत पण पावसाची गरज आहे गारव्याची गरज आहे पाण्याची गरज आहे आणि त्याच्यावर सगळेजण आपण तिकडं डोळे लावून बसलेलो मित्रांनो ह्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस कॅबिनेट घ्यायचो त्यावेळेस आचारसंहिता लागल्यावरती आम्हाला सगळं माहिती होतं म्हणून आम्ही फटाफटाफटा निर्णय घेत होतो आणि त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की माझ्या महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला आणि माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला भाव कमी झालेले त्याचा काही दोष नाहीये भाव पडले म्हणून आम्ही बजेट 4000 कोटी रुपये बाजूला ठेवले कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला आम्ही साधारण क्विंटलला नाही देणार आम्ही हेक्टरवर किंवा एकरावर किंवा अर्ध्या एकरावर जे तुमचं क्षेत्र आहे त्याच्यावर देणार ते जे सगळे पेपर्स आमच्याकडे पोहोचले नाही त्यामुळे आचारसंहिता सुरू व्हायच्या आत निर्णय घेता आला नाही पण एक निर्णय घेतलाय की या दोन उत्पादक शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन यांना त्यांना मदत करण्याच्या करता राज्य सरकारच्या तिजोरीतनं 4000 कोटी रुपये द्यायचे एवढा मात्र निर्णय घेतलाय आम्ही शब्दाचे पक्के आहोत त्या पद्धतीनं तुमचे पैसे जे काही ठरेल जसं दुधाला 5 रुपये ठरलं तसं सोयाबीन आणि कापसाला पण योग्य पद्धतीनं आम्ही देण्याचं ठरवू आणि त्या प्रकारे आम्ही त्याबद्दलची भूमिका त्या बाबतीची पुरी करू मित्रांनो मला एका गोष्टीची जाण आहे कधी कधी भाषणामध्ये काही गोष्टी बोलून जातात मध्ये देखील देवेंद्रजी आले आणि त्यांनी जाता जाता सांगितलं की आमचं आष्टी पाटोदा शिरोडला सुरेश रावांना उमेदवार देणार तुम्ही काळजी करू नका ते बोलून गेले असले त्यामध्ये ही महायुती आहे या महायुतीमध्ये आमचे बाळासाहेब असतील सुरेशराव असतील आमचे भीमराव असतील
आणि या तिघांच्या व्यतिरिक्त अजून कुणी इच्छित असेल म्हणजे मी त्यांना सोडत नाही ते पण असतील, तर प्रत्येकाला वाटतं का आम्ही आमदार होऊ नये, आम्ही सात सात वेळेला आमदार होतो आम्हाला एकदा तरी होऊ द्यायला, असं त्यांच्या मनात येणं चुकीचं नाही. त्यामुळं आम्ही एकनाथराव देवेंद्र मी आमचे सगळे आता राष्ट्रपतीचे नेते आमचे महादेवराव सगळे आम्ही सगळेजण बसू आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे बाबा कुणाला एमएलए दिलं पाहिजे, कुणाला एमएमसी दिले पाहिजे, कुणाला महामंडळ दिलं पाहिजे, कुणाला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिला पाहिजे. तुम्ही काळजी करू नका, उगीच डोकं खाजवत बसू नका, व्हायला आता माझ्या वर्षात कसं व्हायचं आणि पुनरावचं तर आत्ताच पत्त्यातच जाणार करता. ऐका, ऍडमिट झालं नाही जो सांगतोय तर सांगतोय माझा ऐका, मी अतिशय स्पष्ट बोलत असतो, त्यामुळं तसलं काही डोक्यात खूळ घेऊ नका आणि तुम्ही व्यवस्थितपणे पंकजच्या ताईचं काम करा. जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करेन, त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आणि आता आपली मोदी साहेबांची ना आम्ही बहिणीची फार चांगली जवळीक झाली, त्याच्यामुळे मी त्यांना सांगेन आता पंकजच्या ताई निवडून आल्यानंतर तो मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित तयार करू. आपलं आता तिथं चालतंय त्याच्यावर आपण चालवायचं. मित्रांनो, या पद्धतीने आपण पुढे जाऊ. शेवटी माणुसकी महत्वाची, कुणी कुणाचा कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचा कायमचं मित्र नसतं, माणुसकी महत्वाची. आणि ती गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे, त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा, दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा, द्या ना, मी देत नव्हतो या शाळेने द्यायला. एक मिनिट, तू द्यायला लावली. मी त्याला सांगितलं होतं की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते, मला माहितीये. मी पण राजकारणात 35 वर्ष घासली, काय असा तसा वर्णन नाही पडलो, त्याच्यामुळं मला माहित होत हे कुठंतरी मारणार. काय मारणार? बोललं की लगेच ब्रेकिंग न्यूज, अजित पवारांचा तोल ढसळ ढासळला, त्याच्यावर मी तो शब्द काही मारणार. तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो, नाही नाही दादा द्या, त्याची शिफारस दादा करा, दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या, दादा एमएससी बँकेतनं पैसे द्या. काय खरं नाही, कधी कधी आमच्या घरोघरीला माणसंच कळत नाही, त्याच्यामुळे गरीब गाडी बिघडते. तो माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस. त्या पद्धतीनं अरे बजरंगा तू सांगायचा, छाती फाडली की असं होईल, छाती फाडली की तसं होईल, ही दिसत ती दिसत, छाती फाडल्यावर मरून जाशील, कोण दिसणार काय उपयोग असता हलायचं. हनुमानाची छाती ती फाडलेली वेगळी, तू कुठे बजरंगा, तू काय लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला. त्याला ते बार्शी मध्ये त्याचा कारखाना चाललाय, इथं त्याचा कारखाना चाललाय, बरं चाललं होतं, त्याला काय अवघडा आठवली कोणाला, आणि ती एकदम उभंच राहिले, बरं मागं उभं राहून ट्राय जाणी पडायची, आता कशाला उभं राहायचं. त्याच्या संदर्भातला धंदा पाणी नीट केला पाहिजे, प्रपंच नीट केला पाहिजे. परंतु मित्रांनो, काही काहींना जरा 2 पैसे आल्यानंतर मस्ती येते, आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्या बरोबर राहिला आणि आता मला सोडलं. की मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे विचार करा. आणि ही पट्ट्या स्वतःही खासदारकीला पाडला आणि त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायतीमध्ये पालिका निवडून, अरे तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला मिळाला. आणि बाकीचे जण लई तुझं भारी चाललं, लई तुझं भारी काय, त्याचं भारी चाललं नाही. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही अजिबात मनात वेगळं काही आणू नका. हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे, हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. युगप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बंडखोरांना बरोबर घेऊन, मावळे बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. होता जीवा म्हणून आपला शिवा, हे आपण विसरता कामा नये. आणि अशा पद्धतीची आपल्या बाप दादांची सगळ्यांची आपल्याला शिकवण आहे, आपल्या महापुरुषांची आपल्याला शिकवण आहे, त्याचा विसर पडता कामा नये. निवडणुका येतील, निवडणुका जातील,
परंतु जे अंतर वाढतं समाजाची तेढ निर्माण होती ती तेढ मिटवायला फार वेळ लागतो. मित्रांनो, मला मुस्लिम समाजाच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचं, मतदारांना सांगायचं, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही सरकारमध्ये यंदा सरकारमध्ये असताना मी मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी भाग भांडवल केलं. किती? 1000 कोटी. मी विचार केला ना, हा कुठल्या जातीचा, हा कुठल्या धर्माचा, हा कुठल्या पंथाचा, शेवटी सगळे आपण भारतीय आहोत, त्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि त्या प्रकारे त्यांच्या पण मुलांना मुलींना व्यवस्थितपणे कर्ज, जसं अण्णासाहेब पाटील महामंडळात मराठा समाजाला मिळत, जसं इतर मागासवर्गीयांच्या करता तो कर्ज आपण उपलब्ध महामंडळातर्फे करून देतो. महाज्योती आहे, सारथी आहे, माझ्या मागासवर्गीयांच्या करता भारतीय, माझा मातक समाज म्हणायचा दादा आम्हाला अन्याय होतो, भारतीचा जास्तीत जास्त उपयोग लवकर होतो, तिथेही लक्ष घातलं आम्ही सगळ्यांनी आणि त्यांच्या करता आरती केलं. भारती बाकी नवबौद्धांना मातांना आरती, शेवटी सर्वजण आपली माणसं आहेत. या पद्धतीनं इतर पण समाजाला वेगवेगळी महामंडळ आपण काढून दिली आणि अशा पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय. अल्पसंख्याक विभागाला पण जास्तीचा निधी दिला. धनंजय तुला आठवत असेल, माझ्या चेंबरला मीटिंग झाली, हसन मुश्रीफ होते, आपला अब्दुल सत्तार होता, बाकीचे सगळे अधिकारी पदाधिकारी होते आणि त्यामध्ये माझा अल्पसंख्याक समाज मला सांगत होता उर्दूच्या शाळा बांधायला आम्हाला निधी नाही, दफनभूमीला वॉल कंपाऊंड करायला निधी नाही, दफनभूमी करायला निधी नाही, अशा वेगवेगळ्या शादी खाण्याला निधी नाही. यावेळेस त्या सगळ्या कामाला निधी दिला. तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निधी देण्याचं काम झालेलं आहे. बाळासाहेब तुझ्याकडं पण निधी आला, धनंजय तुझ्याकडं पण निधी आला, असा भेदभाव केला नाही. शेवटी सगळी आपली माणसं आहेत, त्याचा विचार आम्ही लोकांनी केला. त्याच्यामध्ये जगबुडाच्या जमिनी काही एकदम लाटायला निघाली, त्याच्यामध्ये काही कायद्यामध्ये दुरुस्ती केली. या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे. मला अल्पसंख्याक समाजाला पण सांगायचं, तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी, तुमच्या केसाला तुम्ही धक्का लावणार नाही. हे काही काही सांगतात, अरे आता ही सरकार आलं की हन्न गोळा करतील, पाकिस्तानला पाठवतो. काय तुमच्या बापाच्या घरचे पाकिस्तानला पाठवायला? काही पण बोलता, काही पण सांगता, खोटा नाटा प्रचार करता. त्याच्यामध्ये मागासवर्गीयांची मतं घ्यायला, त्यांच्या संदर्भात निर्माण करायला सांगता. ही आता हे सरकार परत आलं तर संविधान बदलणार, घटना बदलणार, आता निवडणुकाच होणार नाही असं सांगायला मागं पुढे बघत नाही. अरे शाळेंनो, काँग्रेसच्या राजवटीमध्ये घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा त्या ठिकाणी कधी संविधान दिन साजरा करण्याचा विचार केला नाही. नरेंद्रभाई मोदींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांचा सन्मान ठेवण्याच्या करता सन्मान त्याच्यामध्ये संविधान दिन साजरा केला, सुरू केला, दरवर्षी संविधान दिन सुरू केला. या काँग्रेसवाल्यांनी घटना लिहून घेतली, संविधान लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब जेव्हा उभे राहिले, काँग्रेसवाल्यांनी विरोधी आमदार खासदार उभा केला आणि बाबासाहेबांना फाटलं. तुम्हाला जर बाबासाहेबांच्या बद्दल एवढं प्रेम आता दाखवता तर हयात असताना त्यांना का पराभूत केलं, त्याला विरोध मिळवून दिला. महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे, काही लोकांना बिनविरोध निवडून द्यायचा. यंदा सुरतचा आणि पलवता इंदूरचा खासदार बिनविरोध निवडून आला, याची पण नोंद माझ्या मागासवर्गीय समाजाने या निवडणुकीच्या निमित्तानं घेतली पाहिजे असं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं.